हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक आहात, मस्त आहात आणि मजेत आहात. तर 2 दिवस मस्त असा आराम केला आणि आज आम्ही बाहेर चालले. देहू आळंदीला जायचा प्लॅन आहे. ॲक्च्युली त्या रोडवरती मिश्रांचे आहेत फ्रेंड, त्यांच्या घरी जाणार आहे आणि असंच थोडा फेरफटका मारून येते. आणि आज आम्हाला फिरवणार आहेत आमचे दादा. तर चला तर आज आपण पुण्याला फिरायला जाऊया, नाही आळंदीला फिरायला जाऊया. आज आम्हाला दादा फिरायला घेऊन जाणार आहे. दादा कोणीकडे जाणार आहे? देहू आळंदी. देहू आळंदी. आज आम्ही आळंदीला चाललोय आणि निशा तयार आहे, निधी तयार आहे आणि मनगुतकर पण आहेत पुढे. हे बघा, आहेत मनगुतकर. दादा पण आता नवीन गाडी शिकले ना. आळंदीच्या इथे दर्शन घेणार आणि तिथून मग पुढे मिस्टरांच्या मित्राकडे जायचं आहे, त्यामुळं चाललाय प्रयत्न. त्यामुळे मंदिरात जाण्याचा प्रवासद्वार जे आहे तिथे बंदी आहे, त्यामुळे आतमध्ये नाही जाऊ शकत आपण दर्शन घेण्यासाठी, पण बाहेरून दर्शन भेटू शकतं. तसंच आम्ही आता बाहेरून दर्शन घेतलं आणि आता आम्ही आलो इकडे मंदिराच्या बॅक साईडला. ही नदी कोणती आहे दादा? इंद्रायणी. Thank you.
आता निघालो आहे, म्हणजे दर्शन घेतलं बाहेरूनच, थोडंसं वेळ थांबलो, आता इथून निघालो आहे, आता जाणार आहे ह्यांच्या मित्रांच्या घरी. चला लेट्स गो. तू घे पुढे, तुम्हाला खड्डा नाही ना? नाही नाही, इथं खड्डा नाही ना, इथं मोर खड्डा खड्डा मोठा नाही ना, तिच्या बाई बरोबर घ्या. ह्याच्यातनंच खरी मजा आहे शिकण्याची, आहे का नाही गाडी. मेन रोडला कोण पण गाडी चालवत मोकळ्या. हॅलो, हाय हाय तरी कर. आज आहे चपाती, कोशिंबीर, अंड्याची भाजी आणि बासुंदी, या जेवायला. मग हिरो झाला होता आता. हळद भी लावले काय म्हणतात ते काढा प्यायचा त्याचा. आणि कपडे आता चेंज करायचे. निधी तिथं पाण्यात हे आहे घसरा कुठे. कुठे मिरच्या पण लागल्या. आम्हाला आणायला नाही लागत. बिल्डिंग मुळे आता मंदिर दिसत नाहीत, नाही तर मंदिर दिसायची आधी आम्हाला. हे ह्या कोपऱ्यात आता मंदिर थोडासा कळस दिसतो एक. बाय बाय बाय. मास्क लावून तयार झाला. चल केलायचं नाही आता जायचं घरी. चला दीदीला घेऊन ये. कुठे जाणू म्हणले. मला दे की डबल सीट. मला घे की डबल सीट. नाही त्याचं आहे तिला. तुला सायकल येते की सायकल. बाय बाय. तेव्हा त्या दीदीनं बाय केलं, तू नाही बाय केलास. बाय पुन्हा. चला थांबला तर बाय. बाय बाय. चालतंय आमच्याकडे. बाय. नाही चला बाय बाय. परत येता वस्तीला. बायकर हे बाय. बायकर हे बी काढा. असा असा. हा गुड बॉय. बाय टेक केअर. आताच आम्ही त्या दादांच्या घरातून निघालोय आणि चाललोय देहूकडे. आता आम्ही तुम्हाला देवला घेऊन जातो.
या मंदिरात जाण्यासाठी परमिशन नाही आहे, पण खूप सुंदर मंदिर आहे हे बघा इकडे मागे दिसतं का, आणि इकडे पण आतमध्ये खूप सुंदर ठिकाण आहे, पण आता कोरोनामुळे आतमध्ये परमिशन नाही आहे, तुम्हाला माहिती आहे सगळं बंद आहे. पण बाहेरूनच आम्ही हे सगळं फिरण्यासाठी आलो आहे. ॲक्च्युली त्यांच्या मित्र इथेच देहूच्या गावातच राहिला आहे, त्यामुळे आलो आहे तर आम्ही म्हटलं चला इकडे जाऊन येऊ, म्हणून आम्ही इकडे आलो आहे. खूप छान वाटलं मंदिराजवळ आल्यानंतर, खूप सुंदर आहे, दाखवते तुम्हाला बघा. हाय नमस्ते, किती सुंदर आहे, खूप मस्त. एकेकाळी या मंदिरामध्ये इतकी लोक असायची, रस्त्यावर गर्दी असायची हे ते सगळं, पण या कोरोनामुळे प्रत्येक मंदिरच बंद आहे. आता आम्ही या मंदिराच्या बॅक साईडला चाललो आहे, तिकडून एक नदी वाहते, आपण तिकडचं दृश्य बघूया. खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे आणि तिथं हिरवळ खूप छान आहे, बघायला छान वाटतं. इंद्रायणी नदी. चला पुढे जाऊया, तिथं फोटो काढूया जरा. गाथा मंदिराच्या इथून आम्ही आता निघालोय, थोडस फोटो सेशन केलं, आता इथून निघालोय. आता कोणीकडे? मेन मंदिर तुकाराम महाराजांच्या समाधी मंदिर कडे आम्ही आता चाललोय.
ट्रैफिक किती किती लाखाच्या गाड्या घेऊन बिचाऱ्यांच्या फुकट. किती छान गाडी आहे बघा. हाय फ्रेंड्स, नुकतेच आम्ही आता माझ्या दुसऱ्या बहिणीकडे आले. ॲक्च्युली काय होतं, ती ऑफिसला जाते त्यामुळं तिच्याकडे ती दिवसभर घरी नसते, त्यामुळं तिच्याकडे येऊन थांबणं मला बरोबर वाटत नव्हतं. प्लस तिच्या मिस्टरांचं पण दुकान आहे, म्हणजे चायनीज सेंटर आहे, त्यामुळं ती लोकं घरी नसतात.